हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहतोय कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत मटणाचा रस्सा आणि त्याचबरोबर चमचमीत असं सुकं मटण, तेही सोप्या पद्धतीने। चला तर मग पाहूयात कृती। तर इथे मटण बनवण्यासाठी मी साधारण 500 ग्रॅम मटण घेतलं। मटण लवकर शिजण्यासाठी असे लहान आकाराचे पीसेस घ्यायचे। आता यावर मी साधारण 1.5 चमचा इतकी हळद घालतीये, त्याचबरोबर यावर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता या मटणाला हळद व मिठात आपण व्यवस्थित एकदा मॅरिनेट करून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हळद थोडी जास्त घेतली की मटणाचा जो रस्सा आहे किंवा जो अळणी रस्सा आहे तो खूप छान दाटसर तयार होतो। तर आता इथे या पद्धतीने हळद व मीठ व्यवस्थित लावून आपलं तयार झालं। आता एकदा हे मटण व्यवस्थित टॉस करून घेऊयात। तर आता आपण इथे हे मटण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेलं आहे। हळद व मीठ एकसारखी लागली आहे। आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि हे मटण असंच अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊयात। जोवर मटण मॅरिनेट होतंय तोवर आपण एक मसाला बनवून घेऊयात। तर इथे कढाईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे इतकं तेल घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं की आता आपण एक दालचिनीचा लहानसा तुकडा घालायचा, त्याचबरोबर 4 ते 5 काळी मिरी घालायची, 4 ते 5 लवंगा घालायच्या, 1 मसाला विलायची घालायची आणि 1 चमचा जिरे घालायचे। जिरे व्यवस्थित फुलून आले की यात आपण किसलेलं सुकं खोबरं घालायचं। तर इथे मी साधारण वाटीभर इतका किस पडेल इतका खोबऱ्याचा तुकडा किसून घेतलाय। आता हे सुकं खोबरं आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। असा किस केला की सुकं खोबरं खूप लवकर भाजलं जातं। तर इथे आपलं हे सुकं खोबरं भाजून तयार झालं। आता मी इथे एक मोठ्या आकाराचा पातळ चिरून घेतलेला कांदा घेतला, तोही आपण या सुक्या खोबऱ्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा कांदाही छान भाजून घ्यायचा। कांद्यालाही लालसर रंग यायला हवा। तर इथे कांदाही व्यवस्थित आपला परतून तयार झाला। तर मी इथे साधारण 2 इंच आल्याचे असे तुकडे करून घेतलेत, त्याचबरोबर 12 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आणि 2 चमचे तीळ घालायचे। हे मसाले छान परतून घ्यायचे आणि तीळ लसूण व आलं हेही खमंग भाजून घ्यायचं। तिळामुळे जो आपला मटणाचा रस्सा आहे तो खूप असा खमंग तयार होतो। तर इथे हा मसाला भाजत असताना यात 4 लाल मिरच्या घालायच्या। मटणाच्या रस्त्याला जो झणझणीतपणा येतो तो असा लाल मिरच्यांमुळेच येतो। लाल तिखटापेक्षा अशा लाल मिरच्या कधी मसाल्यात भाजून वाटल्या की वाटण खूप छान तयार होतं। तर इथे आपले हे मसाले व्यवस्थित भाजले जात आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकताय आलं व लसणावरही असे ग्रिल मार्क्स असे तयार झाले आहेत, त्याचबरोबर लाल मिरच्याही भाजून तयार झाल्या। आता आपण गॅस बंद करूयात आणि हा जो भाजलेला मसाला आहे हा व्यवस्थित थंड करून घेऊयात। तर इथे आपण जो मसाला भाजला होता तो व्यवस्थित थंड झाला। आता हा भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढायचा। या मसाल्यामध्येच मुठभर कोथिंबीर घालायची आणि यात थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे वाटण आपण छान वाटून घेणार आहोत। एकदम फाईन पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे। तर मी इथे हा मसाला मिक्सरला वाटून घेतला। तर अशा पद्धतीने आपल्याला या मसाल्याचं वाटण बनवून घ्यायचंय। तर इथे आपलं मटणही मॅरिनेट झालं, त्याचबरोबर आजचं मटण आज आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणून मी इथे गॅसवर कुकर ठेवलाय। कुकरमध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतकं तेल घ्यायचं। सुरुवातीला मटण शिजवण्यासाठी फार जास्त तेल अजिबात लागत नाही।
तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण जे मॅरिनेट केलेलं मटणाचे पीसेस आहे ते घालायचे. आता यावर आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर मी इथे हा कांदा एकदम मध्यम आकाराचा घेतला होता आणि गॅसची फ्लेम हाय हीटवर ठेवायची आणि हे मटण आपण या तेलामध्ये आता व्यवस्थित परतून घेणार आहोत. मटण व्यवस्थित परतून घेतलं की शिजण्याचा अंदाज येतो किंवा व्यवस्थित शिजलं जातं. तर आता हे मटण आपण साधारण 4 ते 5 मिनिटे परतून घेणार आहोत. तर मी इथे हे मटण व्यवस्थित परतून घेतलं. आता या कुकरवर आपण एक खोलगट ताट ठेवायचं. ताटामध्ये साधारण ग्लासभर इतकं पाणी घालायचे. आणि हे पाणी जोवर गरम होत नाही तोवर आपल्याला हे मटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तर आता इथे या ताटातील पाणी गरम झालेलं आहे. आपण झाकण काढून पाहूयात. तर तुम्ही इथे मटणाला सुटलेलं पाणी पाहू शकताय. मटणालाही आपसूतच भरपूर प्रमाणात पाणी हे सुटत असतं. आपण यात थेंबभरही पाणी अजिबात घातलं नव्हतं. यामुळे मटणाचा रस्सा खूप छान तयार होतो. तर आता आपण ताटातील पाणी या मटणात घालायचं. पुन्हा कुकरवर झाकण ठेवूयात आणि पुन्हा त्या ताटामध्ये साधारण ग्लासभर इतकं पाणी घालायचं आणि पुन्हा हे वरचं पाणी गरम होईपर्यंत आपण खालचं मटण शिजून घेणार आहोत. तर आता इथे हे ताटातील पाणी ही गरम झालं. त्या ताटातील पाणी पुन्हा या मटणात घालायचं. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर मी दुसऱ्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं. आता ते गरम झालेलं पाणी या मटणात घालायचं. साधारण जेवढी आवश्यकता आहे किंवा जेवढा तुम्हाला हा रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी घालायचं. आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर या कुकरच्या साधारण 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या. मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. त्या तुलनेत चिकन लवकर शिजतं. पण मटण कधीही शिजवत असताना कुकरमध्ये घालत असाल तर 4 ते 5 शिट्या करूनच घ्यायच्या. तर आता इथे कुकरही थंड झाला आणि मटणही व्यवस्थित शिजलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय आपला मटणाचा जो अळणी रस्सा निघाला आहे तो खूप छान निघालेला आहे. त्याचबरोबर मटणही आपलं व्यवस्थित शिजलं. तर आता यातील आपण जे मटणाचे पीसेस आहे ते वेगळे करून घेऊयात. म्हणजे फक्त मटणाचे पीसेस एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात. म्हणजे आपल्याला याचं सुकं मटण करायला सोपं पडेल. तर मी इथे या पद्धतीने मटणाचे पीसेस वेगळे करून घेतलेत आणि त्याचबरोबर आपला हा जो रस्सा आहे हा आपण गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे मी त्याच कढाईमध्ये पुन्हा साधारण 5 ते 6 चमचे तेल घेतले. हे तेल आपण आता व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. या तेलामध्ये आपल्याला मसाला तळायचा आहे म्हणून थोडं नेहमीपेक्षा जास्तच तेल घ्यायचं. तेल गरम झालं की आपण जो मसाला बनवून घेतला तो या तेलात घालायचा आणि व्यवस्थित आता हा मसाला आपण परतून घेणार आहोत. आता हा मसाला परतला जातोय. तर यावर आता आपण काही कोरडे मसाले घालायचे आहेत. जसं की 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट घातलं. 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि हे कोरडे मसालेही आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे.
आणि हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत असं तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर इथे या पद्धतीने आपण हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर इथे आपला हा मसाला तळून तयार झाला। तुम्ही पाहू शकता या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। तर आपला इथे आपला हा मसाला बनून तयार झाला। त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवर ठेवलेला अळणी रस्सा त्यालाही छान उकळी आलेली आहे। तर आपण जो मसाला तळून घेतला होता तो या रस्त्यामध्ये घालायचा। तर मी इथे साधारण 3 चमचे इतका हा रस्सा घालणार आहे। तर इथे आता मी हात जेवढा लागेल तेवढा मसाला घालून घेतला। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या स्टेजला मी या रस्त्यामध्ये मीठ घालणार नाही आहे, कारण आपण मटण शिजत असताना थोडं जास्त मीठ मी या घातलं होतं आणि त्याचबरोबर यात आपण वेगळं पाणीही घातलेलं नाही आहे। जेवढा मटणाचा स्टॉक तयार झाला त्यालाच आपण फोडणी दिलेली आहे। तर या रस्त्याला एक छानशी उकळी काढून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता रस्सा किती छान झाला, त्याचबरोबर या रस्त्यावर तर्री खूप छान आलेली आहे। तर आता इथे आपला हा कोल्हापुरी झणझणीत मटणाचा रस्सा तयार झाला। तर सर्वात शेवटी यावर फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पटकन अशी मिक्स करून घ्यायची। कोथिंबीर अशी मिक्स करून घेतली की शक्यतोवर काळी पडत नाही। तर आता इथे आपला मटणाचा रस्सा आपण साईडला ठेवूयात आणि त्याचबरोबर जे आपण मसाला अर्धा ठेवला होता तळून घेतलेला त्यात आपण हे मटणाचे कोरडे पीसेस घातलेत। आता हे पीसेसही या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचेत। तर इथे हे पीसेस या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेत। आता या कोरड्या सुक्या मटणामध्ये आपण जो कोल्हापुरी मटणाचा रस्सा बनवला होता तो घालतेय मी साधारण 2 ते 3 पळ्या। असं केलं की सुकं मटण खूप असं कोरडं कोरडं लागणार नाही, त्यात असं किंचितसं पाणी असलं तर खूप छान होतं हे मटण। तर शक्यतोवर साधं पाणी घालण्यापेक्षा आपण जो रस्सा बनवलाय तोच घालायचा 2 चमचे। तर इथे आपलं हे सुकं मटण व्यवस्थित परतून तयार झालं। यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि या मटणाला असं छान तेल सुटेपर्यंत आपण हे सुकं मटण असंच तळून घेणार आहोत। तर इथे या सुक्या मटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपलं हे सुकं मटण बनून तयार झालं। तर सर्वात शेवटी फक्त यावर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे या पद्धतीने आपला आजचा मेनू तयार झालाय, म्हणजेच झणझणीत मटणाचा रस्सा आणि त्याचबरोबर चमचमीत असं सुकं मटण। तर तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर पुन्हा भेटूया लवकरच अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत